नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत बँकेचे एटीएम मशीन फोडून फरार असलेल्या दोन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अजय रामचंद्र ठवरे वय 21 वर्ष, राहणार पुरंदर सोसायटी उरुळी कांचन तालुका हवेली। सुमित दिलीप बलगाडे वय 20 वर्ष, राहणार पीएमटी बस स्टॉपचे मागे पाटील वस्ती उरुळी कांचन तालुका हवेली असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील सोनाई हॉटेलच्या शेजारी असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम गुरुवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फोडले असल्याची घटना घडली होती। बाबा रामदेव यांनी महिलांबाबत ठाण्यातील योगा कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आक्रमक झाले आहेत। रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही, पुण्यात ते आल्यावर त्यांना काळ फासणार असा इशारा रुपालीताई ठोंबरे यांनी दिला आहे। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या 48 तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत। आज आलेल्या मेडिकल बुलेटिननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी माहिती मिळत आहे। सध्या विक्रम गोखले हे व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे। ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत। पुढील 48 तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघत असून त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिरकर यांनी दिली आहे। बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राहणाऱ्या सचिन येळे ह्या कुटुंबियांमध्ये नवरदेवाचा जो मंडप लग्नासाठी उभारला होता त्याच मंडपात त्याचा मृतदेह ठेवण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली। त्याचा आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले, त्यामुळे येळे कुटुंबियांच्या आनंदावर काळाने घाला घातला आहे। शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्ला केला। केंद्राने हे सॅम्पल माघारी न्यावे नाहीतर महाराष्ट्र बंद करू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता। आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे। भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला अशी विचारणा दीपक केसरकर यांनी केली आहे। काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे केंद्र ठरलेलं आसामची राजधानी गुवाहाटी शहर, गुवाहाटी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे उद्या शनिवारी संध्याकाळी जात आहेत। बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व आमदार मंत्री कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत। विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटलेले 12 खासदारही उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे। एका रॅलीदरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग करण्याची तयारी होती, मात्र NSGने हा कट उधळून लावला आहे। अहमदाबाद जिल्ह्यातील बावला इथं सुरक्षा यंत्रणांनी एक ड्रोन पाहिला जिथं पंतप्रधानांची रॅली होणार होती। पंतप्रधानांच्या रॅलीपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव हा परिसर नो फ्लाय झोन घोषित केल्यानंतर NSGनं ड्रोन खाली पाडला, मात्र अद्याप पंतप्रधान कार्यालय किंवा पोलिसांकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही। दरम्यान ड्रोनमध्ये काहीही संशयास्पद आढळलं नाही असं अहवालात नमूद केलं आहे, मात्र हा ड्रोन आकाशात का उडवण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत। ही घटना काल सायंकाळी 4:30 घडली। या प्रकरणी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे। पंतप्रधानांच्या रॅलीच्या ठिकाणाजवळ व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी एका खाजगी छायाचित्रकारानं ड्रोन उडवलं होतं अशी माहिती समोर आली आहे। चाकण शहरात रात्री मध्यवर्ती ठिकाणी एका टोळक्याने दोघा तरुणांवर जीवघेणा हल्ला केला। धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा जीव गेला तर एक तरुण गंभीररित्या जखमी झालाय।
या थरारक घटनेनंतर आता पोलिसांनी तब्बल 12 जणांवर गुन्हा नोंदवलाय. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी या हत्येप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरू झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोमई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंतीनाला अशी काढण्यात येत होती. दरम्यान हे आंदोलन काही अंतरावर जाताच पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी देशाला दिशा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णासाहेब कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेकांनी केले. मागासवर्गीय पीडित शोषितांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही कायम आहे. सत्ताधारी आपले अपयश लपविण्यासाठी व सत्ता टिकविण्यासाठी जाती धर्माचा अफूच्या गोळीसारखा वापर करीत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील 4 कोटी रुग्णांचा डेटा चोरीला. आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीशी लागेबांधे असण्याची शक्यता सीबीआयची माहिती. सुमारे 1350 वर्षांपेक्षा अधिक काळ आध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेल्या श्री सिद्धगिरी मठ कणेरी यांच्याकडून कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमंगलम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होणार आहे. परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या सोहळ्याचे स्वरूप असेल. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील 7 ते 8 राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यपाल, शेकडो विद्यापीठांचे कुलगुरू, 3000 साधुसंत, शेकडो शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. हा सुमंगलम महोत्सव 500 एकर परिसरात होणार आहे. यासाठी जगभरातून 30 लाख लोकांची उपस्थिती असेल असे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे. नारायणगाव येथे सायबर क्राईमविषयी जनजागृती तसेच सोशल मीडियाविषयी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पथनाट्य पोलिसांच्या पुढाकाराने सादर करण्यात आले. महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच कर्मभूमीतील कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वेगवेगळ्या गुन्ह्यात कोर्ट केसमध्ये अडकवण्याची आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची भीती घालून 5 लाखाची खंडणी उकळणाऱ्या तोतया पोलिसाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 पथकाने ही कारवाई केली आहे. मधुकर विलास सापळे आंबेगाव पुणे मूळ राहणार कर्नाटक असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात IPC 384 385 389 419 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विमाननगर येथे राहणाऱ्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पुणे शहरामध्ये एका माजी सरपंचाने एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संतोष नाझीरकर वय 40 वर्ष राहणार पुरंदर तालुका असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. या तरुणीने आपल्यावर होणाऱ्या घटनांची पूर्वसूचना आपल्या आईला दिली, तसेच लोकेशन पाठवलं. आईने सतर्क होऊन तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ मुलीने पाठवलेल्या लोकेशनवर जाऊन आरोपीला अटक केली आहे. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.